Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn crop science, standard 12, paper 2, unit number 1, commercial crop, lecture number 8. In previous lecture, explain the cultivation of onion for seed purpose. Seed purpose, manures and fertilizer, irrigation, harvesting and yield. This point completed in previous lecture number 7. In this lecture, explain the plant protection. Explain the plant protection of onion. And the plant protection is cultivation of bulb purpose or cultivation of seed purpose onion. Dogala hi ekach rahnar hai. Tes kitka yenar hai dogavari. Vegle rahnar nahi. Monye common hai. Tar bulb purpose sathi ghetla tes kitka kitak yenar hai, rog yenar hai ani सीड पर्पजसाठी कांदा घेतला तर तेच रोग कीटक येणार आहेत वेगळे राहणार आहेत का नाही आपण बघू प्लांट प्रोटेक्शन इम्पॉर्टंट इन्सेक्ट ऑफ ओनियन ओनियन थ्रिप्स अँड लीफ इटिंग कॅटरपिलर दीज आर द इम्पॉर्टंट इन्सेक्ट अफेक्ट द ओनियन क्रॉप तर कांदा हे थ्रिप्स म्हणजेच ज्याला आपण फुल किडे म्हणतो आणि लीफ इटिंग पानं कुरतळणारी अळी हे दोन कीटकं कांद्यावर प्रादुर्भाव करतात देन ओनियन थ्रिप्स नेचर ऑफ डॅमेज इट इज अ सकिंग इन्सेक्ट दे सक द सेल्स फ्रॉम द टेंडर ल्यूज फायनली ल्यूज गेट ड्राय अँड अफेक्टेड ऑन द डेव्हलपिंग बल्ब ऑर सीड ऑल्सो तर हा रस शोषण करणारा कीटक आहे महत्त्वाचं कीटक आहे याला फुल किडे म्हणतात फारच लहान असतं बारीक असतं आणि हा कीटक काय करतं पानावर बसून रस शोषण करतं आणि रस शोषण केल्यानंतर जिथं रस शोषण केलं तो भाग पांढरट तयार होतं ठिपके ठिपके दिसतात पांढरे पांढरे आणि हे काय करतं स्क्रॅपिंग करतं तोंड घासतं आणि त्यामधून निघालेलं जे रस आहे ते सक करतं स्क्रॅपिंग करतं याचं तोंड तसं असतं स्क्रॅपिंग करतं घासतं आणि ते घासलेलं पूर्ण पांढरट पडतं आणि फोटोसेंथ रिॲक्शन बंद पडते आणि याचं परिणाम कांदं आणि बियावर होतं तर काय होतं गेट ड्राय फायनली ल्यूज गेट ड्राय ज्या सिरियस प्रादुर्भाव झाला असेल तर याचे पानंसुद्धा काय होणार वाळायला लागणार काय होणार वाळायला लागणार तर या पद्धतीने याचं नेचर ऑफ डॅमेज असणार आहे ओनियन थ्रिपचं कसं आहे इट इज अ सकिंग इन्सेक्ट इट सक द सेल्स फ्रॉम द टेंडर ल्यूज then finally leaves get dry and affected on the developing of bulb and seed okay control measure baghuya tar he hai thrips ida photo var larger size hai ha he faras barik asta asa disat nahi baga hai pandrat pandrat disat hai na sagla pan yani scraping kelela hai he baga hai scraping yani he scraping pan onion cha kandyacha je pan asta asha paddhatine he tayar karte ras shoshan karte he purna हे मॅक्झिमम दिसत आहे लहान लहान असतात एकदम पांढरे असतात हे असं स्क्रॅपिंग केलं की पांढरे ठिपके दिसतात हे पूर्ण आणि पानाची वाढ थांबते दिसत आहे ना हे सगळं तर हे थ्रिपचं प्रादुर्भाव हे बारीक 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 थ्रिप्स आहेत बघा आणि हे लार्जर साईजचं दाखवलं आपण हायलाईट आहे तर असं थ्रिप्स असतं याला फुलकिळे म्हणतात तर हे फुलामध्ये असतं म्हणून फुलकिळे तर आपण गुलाबाचं फुल वगैरे श्वास घेतलं तर नाक गुदमरते आपल्या शिंक येतात तर हे श्वास घेतल्याबरोबर आपल्या नाकामध्ये जातं एवढं बारीक असतं हे म्हणून ते नागगुद मरते आणि आपल्याला शिंक येते तर एवढं हे बारीक असतं थ्रिप्स तर याचा प्रादुर्भाव कांद्यावर आपल्याला बघायला मिळतं या पद्धतीनं आहे ना हे पूर्ण अफेक्ट झालं आहे पूर्ण कशानं थ्रिप्सनं हे पूर्ण पांढरे पांढरे ठिपके दिसतात हे पानावर तर यांनी रस शोषण केलेलं आहे इथं काय केलेलं आहे रस शोषण केलेलं आहे नेक्स्ट कंट्रोल आता दोघांचाही कंट्रोल एकच आहे अगोदर बघू लीफ इटिंग कॅटरपिलर पानं कुरतळणारी अळी नेचर ऑफ डॅमेज इट फीड्स ऑन द टेंडर ल्यूज कवळे कवळे पानं कुरतळते ही अळी इट ऑल्सो मेक होल इन टू द ल्यूज नंतर छिद्रसुद्धा पाळते त्या कशाला पानाला कारण पान असं कसं असतं पोंग असतं याचं पान सुरडीसारखं पान असते ना तर त्याला छिद्र पाळतं फायनली ल्यूज गेट ड्राय नंतर काय होतं पान ड्राय होतं
Then control measure for both thrips and leafeating caterpillar. Does the thement at the rate of 10 kg per hectare? Does the thement? काय करायचं? Thement dusting करायचं. Then also spray with 0.03 to 0.05% endosulfan or dimethoate or linden solution. तर इंडोसल्फान असे हलके जे कीटकनाशके भारी नाही जे आळ्या मारण्यासाठी भारी वापरलं जातं, थ्रिप्स वगैरे हे जे काही हलकं कीटक असतं, तर इंडोसल्फान, डायमिथोएट, लिंडेन पावडर वगैरेचं फवारणी केलं तरी चालेल. कलेक्ट अँड डिस्ट्रॉ अफेक्टेड प्लांट पार्ट्स. तर जे अफेक्ट झालेलं प्लांट आहे ते कलेक्ट करायला पाहिजे. कलेक्ट अँड डिस्ट्रॉ अफेक्टेड, जास्त सिरियस प्रॉब्लेम झालेलं असेल तर या पद्धतीनं दोन्ही कीटकाचं प्रादुर्भाव आपल्याला थांबवता येतं. हे लिपिटिंग कॅटरपिलर आहे, हे पानं कुरतडते आणि छिद्र पाडते. हे लिपिटिंग कॅटरपिलर ऑफ ओनियन, पान कुरतडणारी अळी. देन नेक्स्ट डिसीजेस ऑफ ओनियन, सिरियस डिसीज डॅम्पिंग ऑफ सीडलिंग, देन सीडलिंग ब्लाइट अँड डाउनी मिल्ड्यू. दीज आर द सिरियस डिसीजेस ऑफ ओनियन. दीज आर द सिरियस डिसीजेस ऑफ ओनियन. तर कांद्यावर महत्त्वाचे जे रोग आहेत, डॅम्पिंग ऑफ सीडलिंग, ज्याला मर रोग म्हटलं जातं, हे रोपटे अवस्थेमध्येच रोग येतं. नंतर सीडलिंग ब्लाइट, करपा रोग येतं. डाउनी मिल्ड्यू, भुरी रोग, असे कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो. पहिलं बघूया आपण डॅम्पिंग ऑफ सीडलिंग. डॅम्पिंग ऑफ सीडलिंग मर रोग सिमटम्स. इट इज अ सिरियस फंगल डिसीज ऑफ ओनियन. फंगल डिसीज कसं आहे, बुरशी रोग आहे. दिस डिसीज इज फर्स्टली फाउंड ऑन सीडलिंग इन द नर्सरी स्टेज. फर्स्टली फाउंड ऑन द नर्सरी इन सीडलिंग स्टेज. तर जास्त करून हे सीडलिंग स्टेजवरच येणारा रोग आहे. जेव्हा रोपटे अवस्थेत असतात, जेव्हा आपण रोप तयार करतो नर्सरीमध्ये, तेव्हाच याचा प्रादुर्भाव जास्त झालेला दिसतो आपल्याला, तेव्हाच रोपटे मरून जातात. इन दिस डिसीज सीडलिंग्स बिकम येलो अँड रॉटन. तर असं पिवळसर झालेलं दिसतं आणि त्याचं कंबरगम मोडतं, असं खाली पडतं, कारण ग्राउंड लेवलपासनं रॉटिंग होतं. ग्राउंड लेवलपासनं रोपटं रॉटिंग होतं आणि तिथून मुडकं खाली घालतं. फायनली सीडलिंग फॉल ऑन द ग्राउंड, खाली पडतं, असं मर रोग. आणि क्विक एक दोन दिवसामध्येच पूर्ण रोपटे जळून जातात. एवढा भयानक रोग एक आहे डॅम्पिंग. मग चिलीचं असो, टोमॅटोचं असो, जेवढे काही नर्सरीमध्ये रोपटे तयार होतात ते त्याच्यावर येणारं हे डॅम्पिंग ऑफ सीडलिंग. आपण ओनियनमध्ये आपला चिली क्रॉप बघितलं ना आपण अगोदर, चिलीमध्ये सुद्धा डॅम्पिंग ऑफ सीडलिंग आहे. तर या पद्धतीनं हे मर रोग आहे ना, तर रोपटे एकाएकी जळून जातात. हे डॅम्पिंग कोणतं, नर्सरीमध्ये. हे जे रोपटे तयार करतात नर्सरीमध्ये, कांदा लागवडीसाठी रोपटे तयार करावं लागतात अगोदर. तर कांदा तयार करण्यासाठी जे मशागत करतो आपण, तर काय लावतो आपण, रोपटे तयार करतो. रोपटे लावलं की याला कांदा तयार होतो. तर रोपटे अवस्थेमध्येच हे मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त जाणवतो. या पद्धतीने रॉटिंग होतं, ग्राउंड लेवलपासून काय होतं, पूर्ण रॉटिंग होतं आणि रोपटं कोंबून जातं, खाली गळून पडतं या पद्धतीने. तर हे मर रोग आहे कांद्यावरचं आणि चिलीवरचंही असंच असतं. तर कंट्रोल मेजर, रिमूव एक्सेस वॉटर फ्रॉम द फील्ड. आता कंट्रोल मेजर काय करणार आपण, की पाणी जर थोडी साचलं की रोपटे पूर्ण जळून जातात कांद्याचे, मग पाणी साचायला नको, पाणी सगळं काढून टाकायला पाहिजे. ग्रो रेजिस्टंट व्हेरायटी, रोग प्रतिकार असणाऱ्या जातीची लागवड करणे. कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द अफेक्टेड प्लांट पार्ट्स. कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द अफेक्टेड प्लांट पार्ट. अफेक्टेड झालेलं प्लांट काढून टाकायला पाहिजे, है ना. तर हे बंदोबस्त कशावरचं, डॅम्पिंग ऑफ सीडलिंग. देन नेक्स्ट डिसीज सीडलिंग ब्लाइट, याला करपा रोग म्हणतो. सिमटम, इट इज सिरियस फंगल डिसीज ऑफ ओनियन. हा बुरशी रोग आहे. कोणता रोग आहे, बुरशी रोग आहे, बुरशीपासून होणारा रोग. ब्राऊन स्पॉट्स आर फाउंड ऑन द लिव्ज. ब्राऊन स्पॉट दिसतात, कोणते ब्राऊन स्पॉट दिसतात त्याच्यावर. फायनली लिव्ज टर्न येलो अँड ड्राय. मग नंतर पान काय होतं, येलो आणि ड्राय होऊन जातं. तर या पद्धतीने हे सिमटम आपल्याला बघायला मिळतात. हे सिमटम ब्राऊन रंगाचे ठिपके दिसतात, नंतर हे पान पूर्ण वाळून जातं. तर हे आहे लिप ब्लाइट. कोणतं, लिप ब्लाइट डिसीज. कोणता डिसीज आहे, लिप ब्लाइट. या पद्धतीनं
या कांद्याचं नुकसान होतं. नेक्स्ट कंट्रोल मेजर बघूया. कशाचं? सीडलिंग ब्लाइट स्प्रे 1% बोर्डॅक्स मिक्सचर. मग फवारणी काय करणार? बोर्डॅक्स मिक्सचरची फवारणी करायचं. बोर्डॅक्स मिक्सचर म्हणजेच काय? मिक्सचर ऑफ लाईम कॉपर अँड वॉटर, नोन ॲज बोर्डॅक्स मिक्सचर. तर बोर्डो शास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे, त्यांनी हे लाईम कॉपर आणि पाणी याचं सोल्युशन तयार केलं, फवारणी केलं तर रोगाचा बंदोबस्त झाला. मग तेव्हा त्या सोल्युशनला नाव बोर्डॅक्स मिक्सचर ठेवण्यात आलं. स्प्रे कॉपर ऑक्झिक्लोराईड ॲट द रेट ऑफ 25 kg पर 10 liters ऑफ वॉटर, पर 10 liters ऑफ वॉटर. तर कॉपर ऑक्झिक्लोराईड हे 25 kg नाही आहे, हे 25 gram आहे बाळांनो. किती? 25 gram आहे. हां, लक्षात ठेवा, किलो नाही, चुकीनं झालं आहे, kg ग्रॅम आहे. कॉपर ऑक्झिक्लोराईड 10 लिटरमध्ये किती पाहिजे? 25 gram पाहिजे, किलो नाही, kg आहे. नेक्स्ट स्प्रे 22 टीन ॲट द रेट ऑफ 10 gram इन 10 liters ऑफ वॉटर. बघा बरं, 22 टीन किती? 10 gram आहे. तर हे किती असणार? 25 gram असणार. किती असणार? 25 gram इन 10 liters ऑफ वॉटर. तर करेक्शन करत चला. स्प्रे 22 टीन ॲट द रेट ऑफ 10 gram इन 10 liters ऑफ वॉटर. तर 10 gram प्रति 10 liter पाण्यामध्ये हे काय करायला पाहिजे? फवारणी करायला पाहिजे, तर सीडलिंग ब्लाइटचा प्रादुर्भाव थांबवता येणार. तर विद्यार्थी मित्रांनो, डॅम्पिंग ऑफ सीडलिंग आणि सीडलिंग ब्लाइट डाउनी मिल्ड्यू तेवढं सिरियस प्रॉब्लेम नाही आहे. तर इथं आपण कल्टिवेशन ऑफ ओनियन काय केलेलं आहे? संपविलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर आपलं एक्झरसाइजवर असणार, तर व्यवस्थित तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघा. 8:00 तरच आपल्याला एक्झरसाइज सोडवता येणार. तर एक्झरसाइजच्या अगोदर पूर्ण व्हिडिओ कम्प्लीट बघायचा आणि एक्झरसाइज सोडवायला सुरुवात करायचं बाळांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.